पडतं. या सो वेलकम यू ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तो आता आपण उर्वरित भागाकडे आपण बघणार आहोत. द नॅचरल रिझन जो आपला सिक्स्थ लेसन आहे, नॅचरल रिझन त्याच्या जो सिक्स्थ लेसन आहे आपला नॅचरल रिझन त्याच्याकडे आपण बघणार आहोत. त्याच्या उर्वरित भागाकडे आपण बघितलं, आपण बघितलं कसं कोणते रिझन कशा कशा प्रकारे असतात आणि त्यांच्यामध्ये ह्युमन लाईफ, अॅनिमल लाईफ, नॅचरल नॅचरल लाईफ, क्लायमेट कसे असतात आणि लोकेशन काय ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आता आपण बघूया की कोणते कोणते फॅक्टर्स अजून काय आहेत आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला काय ते आपण बघणार आहोत. सो बिसाइड द नाईन रिझन्स गिव्हन इन द टेबल, देअर आर द सर्टन अदर डिस्टिंक्ट रिझन विच आर स्टँड आउट बिकॉज ऑफ देअर स्पेसिफिक continental location. For example, China, the type of region and the Central Lawrence region, etc. See the extended of the given on this region figure 6.1. तर ते आपल्याला काय सांगतात की आपल्याला बेसिकली त्यांनी नऊ तक्ते दिलेले आहेत. कोणते कोणते नऊ तक्ते? जे टुंड्रा आपल्याला दिलेला आहे, टायगा आपल्याला दिलेला आहे, नंतर आपल्याला दोन ग्रीनलँड दिलेले आहेत, प्लस इक्वेटोरियन दिलेले आहेत. तर हे पाच रिजन आणि प्लस हे चार कोणते? तर मॉन्सून आणि नंतर मेडिटेरियन आणि युरोपियन, सॉरी ते सहा आहेत. दोन ग्रीनलँड बोललो पकडलं तर आपण, राईट? अशा प्रकारचे सहा असे नऊ असे आपले रिझन झालेले आहेत. परंतु हे नऊ रिझन सोडून आपल्याला काही रिझन हे वेगळे आढळून येतात, कारण त्यांच्या कॉन्टिनेंटल लोकेशन म्हणजे भूखंडातील त्यांच्या लोकेशन मुळे ते आपल्याला वेगळे आढळून येतात. तर या फिगर मध्ये किंवा या आपण एक हा तक्ता आपल्याला दिलेला आहे, हा मॅप आपल्याला दिला, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येतात, राईट? सो ते कोणते कोणते रिझन्स आहे दॅट वी विल सी. तर बघा त्यांच्यामध्ये रिझन्स आपल्याला दाखवले आहेत की बघा नॉर्थ अमेरिका, आपल्याला युरोप दाखवला आणि चायना. चायनामध्ये बेसिकली त्यांनी बोललेलं की कोणते वेगळा रिझन्स आपल्याला आढळून येतो, म्हणजे बेसिकली इक्वेटोरियन आणि बोलतात त्यांची जी लोकेशन आहे त्या लोकेशन नुसार, म्हणजे ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर, म्हणजे आपण कर्कवृत्त जो आहे त्या कर्कवृत्तानुसार त्यांची रिझन वेगळे असले पाहिजे, म्हणजे तिथले प्लांट्स हे वेगळे असले पाहिजे. परंतु तसे न होता तिथे आढळणारे प्लांट्स हे आपल्याला वेगळे आढळून येतात. सो सी आपण इथं बघूया. ओके, सो चायना टाईप. सो बघा सब ट्रॉपिकल रिझन्स विथ ह्युमिड क्लायमेट. तो सब ट्रॉपिकल ट्रॉपिकल रिजन विथ ह्युमिड क्लायमेट आपण इथं बघू शकतो, राईट? सो इथं मध्ये कलर बघा, कलर आपल्याला ह्याच्यात बघा हा आपल्याकडे आहे सब कॉन्टिन सब ट्रॉपिकल रिजन विथ ह्युमिड क्लायमेट और ह्युमिड क्लायमेट इन आणि आपण ते बघूया ते चायनामध्ये बघतोय. तर चायनामध्ये आपण बघूया तो हा रिजन बघा इकडे आपल्याला दाखवलेला कोणत्या कलर मध्ये, तो कलर मध्ये आपण इकडे बघूया, राईट? तो हा जो रिझन आहे या रिझन बद्दल आपण बोलत आहोत. हा जो पार्ट आहे या पार्ट बद्दल आपण बोलत आहोत की हा पार्ट कसा आहे. तर या पार्ट मध्ये म्हणजे हा ट्रॉपिकल रिजन आहे, इथे बेसिकली तापमान हा जरा थंड असला पाहिजे, परंतु तो थंडाच्या ऐवजी तिथे आपल्याला ह्युमिड, कारण समुद्र वगैरे असल्या कारणाने तिथे आपल्याला ह्युमिडिटीही जास्त दिसतात, म्हणजे उबदार असा तो प्रदेश आपल्याला दिसत आहे, राईट? कारण बघा इथं परिपूर्ण पूर्ण जर सरळ बघितलं की पूर्ण आपल्याला समुद्र समुद्र दिसतो. दुसरा कोणता लँड दिसतोय का, दुसरी कोणती जमीन इथे दिसतोय का? तर आन्सर इज नो. तर परिपूर्ण आपल्याला इथे लँड दिसला, सॉरी ओशन आपल्याला दिसल्या कारणाने तिथला जो वातावरण आहे, तिथला जो वेदर आहे तो बेसिकली ह्युमिड आपल्याला दिसून येतोय, राईट? सो हियर इज द थिंग. अशा प्रकारे काय काय लोकेशन मुळे सुद्धा आपण कोणत्या कोणत्या लोकेशन मुळे सुद्धा आपण बघू शकतो की त्या ठिकाणी लँड फॉर्म्स मध्ये थोडे चेंजेस आलेले आहे, राईट? सो हियर इज द थिंग. आता आपण पुढचे काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघूया. सो सी ऍज वन ट्रॅव्हल फ्रॉम द इक्वेटर टू द पोल द स्पेक्ट्रम ऑफ बायोडायव्हर्सिटी नॅरोज डाऊन अँड दिस लीड्स टू द इश्यू ऑफ अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस. दिस ऍडव्हर्सरी अफेक्टेड द ह्युमन ऑक्युपेशन इन मॉन्सून रिजन. The agriculture and allied activities form the main occupation for the people. So, बघा ते आपल्याला काय सांगतात तर आपल्याला एक खूप मोठी एक इन्फॉर्मेशन आपल्याला सांगतात. त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय, तर जसं जसं आपण बघा, जसं आपण फर्स्ट पॉइंटला आपण बोललो होतो की जसं जसं आपण पृथ्वीच्या इक्वेटर पासून पोल कडे जाऊ तसं तसं तापमान हा कमी होत जातो. आणि तापमान कमी म्हणजेच काय, तर पाऊस सुद्धा हळूहळू हळूहळू हा कमी होत जातो. तर पावसाची अवेलेबिलिटी आणि पाऊस सुद्धा कमी होत जाणे म्हणजेच काय, नॅचरल रिसोर्सेस सुद्धा कमी 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 होत जाणे. तर बघा याच कारणामुळे जसं आपण इक्वेटर पासून पोल कडे जाऊ तसे तसे नॅचरल रिसोर्सेस कमी झाल्या कारणाने लोकांचे ऑक्युपेशन, म्हणजे बघा जो प्रदेश इक्वेटरच्या जवळ असतो तिथे ऍग्रीकल्चर होऊ शकतो, परंतु जो प्रदेश इक्वेटरच्या लांब असतो तिथे पाऊस कमी असल्या कारणाने तिथे आणि पाऊस कमी असल्या कारणाने तिथे दुसरे ऑक्युपेशन होत असतात. आणि अजून पुढे गेलो
म्हणजे पोलार रिजन मध्ये तिथे तर पाऊस म्हणजे फक्त बर्फ असल्या कारणाने आणि तिथे अॅनिमल्स थोड्या प्रमाणामध्ये आढळून आल्या कारणाने तिथे आपण शिकारी हा एक शिकार करणे किंवा हंटिंग आपण ज्या बोलू शकतो तो एक ऑक्युपेशन जास्तीत जास्त आपल्याला तिथं दिसून येतो. आणि इन मॉन्सून रिजन म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडतो चांगल्या प्रमाणात जसा भारत देश झाला ओके तर अशा प्रकारचे आणि भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत तशा प्रकारचे जे देश गेले तर त्यांच्यामध्ये पाऊस हा चांगल्या प्रमाणे पडत असतो. तर त्यामुळे या ठिकाणी शेती लगत मीन्स अलाइड ऍक्टिव्हिटीज म्हणजे जे जसं दूध वगैरे झालं किंवा बैल वगैरेचं पाळणं झालं घोडा वगैरे झालं अशा प्रकारचे जे हे आहेत ऑक्युपेशन आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी होत असतात अलॉंग विथ ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीसोबतच वेगळे वेगळे जे व्यवसाय ते सुद्धा इथं चालत असतात. अँड इन इक्वेटोरियल रिजन द ऑक्युपेशन लाईक गॅदरिंग ऑफ गम हनी रबर लॅक एक्सेट्रा आर ऑल बेस्ड ऑन फॉरेस्ट प्रोडक्ट. तर बघा आपण बघू शकतो त्या ठिकाणी प्लांट्स खूप आढळून काढणार आढळल्यामुळे त्या प्लांट्स मधून गम काढणे आणि तिथल्या प्लांटवर असणारे मधुमक्खी आपण ज्याला बोलतो हनी बीज जे म्हणतो त्या हनी म्हणजे मध जमा करणे नंतर त्या गम पासून रबर बनवणे लॅक बनवणे तर असे जे ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटी तिथे जास्त कारण झालं कारण त्यांच्याकडे प्लांटची अवेलेबिलिटी खूप जास्त आहे आणि ते प्लांटची अवेलेबिलिटी खूप जास्त असल्या कारणाने आपण तिथे गम्स हनी रबर लॅक अशा प्रकारची जी गोष्ट आहे त्यांची अवेलेबिलिटी त्यांचे उत्पादन किंवा प्रोडक्शन आपण बोलू शकतो जास्तीत जास्त प्रमाणात तिथे होत असतात म्हणजे बघा रबर लाक गोळा राईट. आणि नंतर आपण बघितलं तैगा इज दी सॉफ्ट वुड फॉरेस्ट. तो तैगा हा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये जे जे आपल्याला प्लांट्स वगैरे दिसतात किंवा जे त्याच्यामध्ये जे आपल्याला ट्रीज वगैरे दिसतात बेसिकली जे वृक्ष वगैरे दिसतात त्यांचे जे खोड आहेत ते कसे सॉफ्ट आहेत देअरफॉर लंबरिंग इज द मेन ऑक्युपेशन फॉर दिस. आणि त्यांचे खोड हे सॉफ्ट असल्या कारणाने कारण तिथे बर्फ पण आहे आणि प्लस पाणी पण आहे आणि प्लस उष्णता पण आहे पण ह्या ह्या तिन्ही कारणामुळे त्यांचे जे खोड हे कुठे ना कुठे कमकुवत आणि आपल्याला थोडे ओलसर आपल्याला आढळून येतात आणि ते ओलसर असल्या कारणाने किंवा सॉफ्ट असल्या कारणाने ओलसर पण ना बोलू शकतात सॉफ्ट असल्या कारणाने त्याला कापणं हे अतिशय इझी असतं. याच कारणामुळे तिथे लंबरिंग म्हणजेच काय तर वृक्ष तोड हा जी ऍक्टिव्हिटी आहे हे जास्तीत जास्त प्रमाणात तिकडे होत असते. अँड इन टुंड्रा रिजन द मेन ऑक्युपेशन इज हंटिंग अँड फिशिंग. आणि आपण बघितलं टुंड्रा रिजन मध्ये तर नाही फॉरेस्ट आहेत नाही गुसे लँड आहे जेणेकरून आपण ऍग्रिकल्चर करू शकतो या कारणाने तिथे जास्तीत जास्त ऑक्युपेशन कोणतं आहे तर हंटिंग हंटिंग म्हणजे शिकारी आणि फिशिंग म्हणजे मासेमारी हे दोन ऑक्युपेशन हे दोन व्यवसाय आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात वी कॅन सी ओव्हर देअर. सो एक्सटेन्सिव्ह फार्मिंग इज अंडरटेक इन ग्रास लँड नाऊ डेज. परंतु आजकाल आपण बघू शकतो मैदानी प्रदेशात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात आपण फार्मिंग ही ऍक्टिव्हिटी बघू शकतो राईट. सो सी द सिग्निफिकन्स डिफरन्स आर फाउंड इन द एन्व्हायरमेंट अँड अवेलेबल अवेलेबल रिसोर्स इन द डिफरंट नॅचरल रिजन. सो द युजेस ऑफ रिसोर्स डिपेंड ऑन दॅट रिजन प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सिमिलरली द हिस्ट्री अँड द कल्चर ऑर्गनायझेशन दॅट टेक प्लेस ऑल्सो इफेक्टेड द लाईफ ऑफ द पीपल. तर ते काय म्हणतात की प्रत्येक रिजनवर म्हणजे प्रत्येक प्रदेशावर प्रत्येक भौगोलिक प्रदेशावर नैसर्गिक प्रदेशावर त्यातला सूर्यप्रकाश आणि पाऊस आणि किती अवेलेबल आहे ह्याच्यावर ते डिपेंडन्सी आहेच आहेत बट त्यांच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी ओके त्या रिजनमध्ये किंवा त्या भागामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञानने आणि तंत्रज्ञानने किती प्रगती केली आहे यावरती सुद्धा तिथला प्रोग्रेस डिपेंडेंट आहे. अँड प्लस त्या रिजनची हिस्ट्री काय जसं आपण बघू शकतो की आपण महाराष्ट्राचा जर कन्सिडर केलं महाराष्ट्राची हिस्ट्री ही चांगली आहे ओके हिस्ट्री सुद्धा आपली महाराष्ट्राची चांगली आहे प्लस आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे जे लोक आहेत ते शेतीला जास्त करून आहेत आणि प्लस शेतीसोबत जे असणारे सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा वैज्ञानिक जे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा टेक्नॉलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत ते सुद्धा जास्त असल्या कारणाने आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे शेती होत आहे असं आपण बघू शकतो. आणि प्लस सेम थिंग आपण पंजाब वगैरे पंजाब हरियाणा या स्टेट्स कडे बघितलं तिथे सुद्धा तेच सिनारियोज आहे त्यांच्याकडे पाणी जास्त असल्या कारणाने आणि चांगल्या प्रमाणात सूर्यप्रकाश असल्या कारणाने आणि प्लस आपण बघू शकतो ग्रीन रिव्होल्युशन पण तिथे जास्त असल्या कारणाने ग्रीन रिव्होल्युशन ही ऍक्टिव्हिटी देशभरात झाली परंतु त्या ठिकाणी ते सक्सेसफुली कंडक्ट झाली कारण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लँड तिथं सरळ लँड आपल्याला तिथं अवेलेबल दिसली राईट. सो हिअर इज दी थिंग
रिझन ओके त्यांच्या त्या रिझन तो रिझन कसा असावा म्हणजेच काय तर तो रिझन कसा असावा हे फक्त नॅचरल रिझर्वेशन रिसोर्सेस किंवा नॅचरल पाऊस आणि सनलाईट वर जेवढे डिपेंडिंग होते तेवढे डिपेंडन्सी आता त्या लोकांचे ऍक्टिव्हिटी त्या लोकांची टेक्नॉलॉजी आणि प्लस त्या रिझन मध्ये असणारे लोक किती प्रगती करत आहेत सायन्स मध्ये विज्ञान मध्ये तेवर सुद्धा अवलंबून आहे आणि प्लस त्या लोकांचे हिस्ट्री काय आणि त्यांचं कल्चर काय त्यांची संस्कृती काय याच्यावरती सुद्धा डिपेंडन्सी आहे राईट. या कारणामुळे नॅचरल रिझन्स मध्ये आपण फरक पडत असतो राईट. सो आता आपण बघूया डू यू नो सेशन आणि वन मन ऑलवेज रिमेंबर सेशन ओके. सो नॉट ओनली ह्युमन लाईफ बट एंटायर लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इट डिपेंड्स ऑन द अवेलेबिलिटी ऑर अवेलेबल इज डिपेंड्स ऑन द अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस हॅन्स वाईल वी युटिलायझिंग दिस रिसोर्सेस वी मस्ट थिंक ऑल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम द कन्सेप्ट ऑफ द अर्थ वन सिंगल फॅमिली वी बिकेम द रिअलिटी ओनली इफ वी वॉन्ट टू डू. सो बघा ते आपल्याला काय सांगतात त्यांना आपला एक चांगला असा संकेत इथे दिलेला आहे. संकेत म्हणजे एक चांगला असा थॉट आपल्याला दिला आहे. तर थॉट इज व्हॉट की आपण जेव्हा पण कोणत्याही नैसर्गिक वस्तू म्हणजे झाडांचा उपयोग करू किंवा जमिनीचा आपण वापर करू शकतो किंवा नदी वगैरे ह्यांचं जे आपल्या कारणामुळे होणारं पोल्युशन आहे आपल्या कारणामुळे होणारं त्यांचं प्रदूषण आहे ते आपण कमी केलं पाहिजे कारण हे आपल्यासोबतच नाही म्हणजे फक्त माणसाचेच नाही तर जे प्रत्येक एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आहे ते नॅचरल रिसोर्स आहे. प्रत्येक एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो यूज करतो. की आता एक्झाम्पल की जर एक रिव्हर आहे ह्या रिव्हर मध्ये प्राणी जसं आपण पाणी पितो तशाच प्रकारे वेगवेगळ्या जंगलातले प्राणी सुद्धा पाणी पित असतात. प्लस तोच पाणी झाडांना शेतीला सुद्धा उपयोगी होत असतो. परंतु तोच जर पाणी आपण आपलं पिल्यानंतर तो जर आपण पॉल्युट केलो तर दुसऱ्यांना तो पाणी भेटेल का? तो आन्सर इज नो. आणि मग त्यांच्या लाईफमध्ये फरक पडेलच पडेल पण डायरेक्ट इनडायरेक्टली जमिनीची पण पॉल्युशन होईल म्हणजे जमीन सुद्धा खराब होईल आणि आपल्याला फूड भेटेल का? आन्सर इज नो. सो दॅट्स वाय दी अर्थ इज वन सिंगल फॅमिली म्हणजे जग किंवा ही पृथ्वी एकच परिवार आहे अशा प्रकारची जी संकल्पना आपण डोक्यात ठेवली आणि तशा प्रकारे आपण काम केलं आणि तशा प्रकारे आपण डोक्यात ठेवून तो कार्य डोक्यात ठेवून आपल्याला काम केलं पाहिजे. तर कोणता तो थॉट आहे तो वसुधैव कुटुंबय कुटुंबम. तो वसुधैव कुटुंबम म्हणजेच काय द एन्टायर अर्थ इज माय फॅमिली ओर इज वन फॅमिली हे एक थॉट घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. सो सी आता पुढचं आपण बघूया. सो डू यू नो सेशन आणि ह्या थॉट वर तुम्ही विचार करा आणि हा थॉट आपल्या डोक्यात ठेवावा असं माझं म्हणणं आहे राईट. सो अबाउट द 25% ऑफ द डेझर्ट ऑन द अर्थ इज सँडी डेझर्ट. मेनी ऑफ द डेझर्ट आर ऑक्युपाइड बाय रॉक एक्सपोजर बाय कवरिंग बाय द स्टोन्स वेस्ट अँड पेबल्स. सम हॅव हाय हिल्स अँड नॅरो रॉक पिन ऑर पिनॅकल्स अँड द डेझर्ट्स लाईक लडाख ओके लडाख इन अवर कंट्री अँड एरिझोन इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आर दिस टाईप. द सँड ऑर स्ट्रॉंग विंड ब्लो द डेझर्ट लिफ्ट अँड द डिपॉझिट ऑफ सँड मेक द सँडी हिल्स अँड ऑर सँड डोन्स. नंतर सम डोन्स कॅन बी हाय ॲज अ 200 meters. द हिल्स डू नॉट रिमेन द स्टेशनरी बट कीप्स मुव्हिंग स्लोली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ विंड. ॲट टाइम द विलेजेस गेट बर्ड अंडर देम. तर ते आपल्याला काय सांगतात की जे 25% जे डेझर्ट आहे 25% जे आपल्या पृथ्वीवरती जे वाळवंट आहे ते वाळवंट बेसिकली कशाचे तर सँडी म्हणजे वाळूचे किंवा रेतीचे वाळवंट असं आपण बघू शकतो. परंतु काय काय वाळवंट असेल की जे दगडाचे किंवा खोड्याचे आपण ते बघू शकतो. तर आपल्याकडे आहे कोणता लडाख आहे आपल्या भारतामध्ये लडाख आहे अँड अरिझोना हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आपल्याला आढळून येतो. तर हे जे वाळवंट आहे ते कसे आहेत हे दगड धोंडांचे वाळवंट आहेत म्हणजे तिथं प्लांट्स वगैरे तर उगत खूप कमी उगवतात परंतु आपल्याला प्रत्येक ठिकाणी दगड वगैरे आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे एक दगड तर आपण बोलू शकतो एका ठिकाणी आपण जसं म्हणजे एक्झाम्पल एका ठिकाणी आपण कसे बुक्स वगैरे जमा करतो तशा प्रकारे पृथ्वीवरती असं काय घटना झाली की त्या कारणाने लडाख वगैरे हे असं जो प्रदेश आहे तिथे सगळं तिथे सगळे दगड किंवा दगड रॉक जे आहेत ते तिकडे जमा झालेले आपण बघू शकतो राईट. सो हे एक त्यांनी बोलले आणि प्लस आता जे आपण बघूया की जे वाळूचे जे डेझर्ट आहे त्यांच्याकडे बघूया. वाळूचे जे डेझर्ट बेसिकली कसे असतात तर वाळूच्या डेझर्ट मध्ये बेसिकली हवा जशी वाहते त्यानुसार त्यांचे लँडफॉर्म म्हणजे त्यानुसार त्यांचे भूरूपे हे बनत असतात. तर बघा हवा जर जास्त असेल तर ती वाळू ही वाहून आपण दुसरीकडे जातो दुसरीकडे जाते
परंतु हवामध्ये जर काही अडथळा आणि काही जर तिथे हिल क्रिएट झाले, म्हणजे तिथे जर आपण बघू शकतो की एक टेकडे क्रिएट झाले, तर टेकडे सुद्धा हळूहळू हळूहळू पुढे जात राहते, कारण त्याच्यामधली जी राती आहे, त्याच्यामधली जी वाळू आहे, ती हळूहळू उडून ही दुसरीकडे शिफ्ट होत राहते. तर ही बेसिकली आपण बघू शकतो की वाळवंटामध्ये जर आपण इकडे जर टेकडी बघत असो, तर काही वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर ही टेकडी आपल्याला थोडा पुढे इथपर्यंत आलेले आपण बघू शकतो. अशा प्रकारचे बदल हे वाळवंटात होत असतात, कारण दॅट ऑल इज डिपेंड्स ऑन दी विंड. म्हणजे त्याचे जे हिल्स वगैरे आहेत ते एक सॉलिड नसून ते कशावरती डिपेंड आहेत, तर ते बेसिकली विंड्स वर डिपेंड आहेत, हवेवर डिपेंड आहेत. अशा प्रकारे आपण बघितलं आपला जो नॅचरल रिजन म्हणजे नैसर्गिक भूप्रदेश ह्याचे जे जो लेसन आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे. राईट, त्याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.